कसे आहात आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी नोकरीची कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी इथे उपलब्ध झालेली आहे तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा हा महत्वाचा व्हिडिओ इथे घेऊन आलेला आहोत कोणत्या पदांसाठी ही भरती आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक अहता काय लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत वेतन किती मिळणार आहे परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल कायमस्वरूपी सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि तुम्ही जर या पदांसाठी इथे इलिजिबल नसाल किंवा या दिलेल्या पदांव्यतिरिक्त तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ इथे अपलोड केलेले आहेत नवनवीनसुद्धा हे महत्त्वाचे व्हिडिओ इथे येणार आहेत तर हे व्हिडिओ आठवणीने बघण्यास तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशनचे बेल ऐकन सुद्धा इथे प्रेस करा आजच्या संबंधी जी सविस्तर माहिती आहे ती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिकेचं हे ऑफिशियल पेज आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बीएमसी अंतर्गत जी नवीन नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संबंधी सविस्तर माहिती इथे बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नोटिफिकेशनची जी आहे इथे कायमस्वरूपी ही नोकरी आहे कंत्राटी स्वरूपात नाहीये ऑफिशियल वेबसाइट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या जाहिराती संबंधीची संपूर्ण माहिती जी आहे ती ऑफिशियल वेबसाइट वरती प्रसिद्ध आहे विविध वेगवेगळ्या दोन इथे नोटिफिकेशन आहे तर एक, -एक करून आपण सविस्तर माहिती जी आहे ती इथे बघूया बृहन मुंबई महानगरपालिका इथे जाहिरात बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत इथे सार्वजनिक आरोग्य खाते आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख यांच्या आस्थापनेवरील इथे कनिष्ठ व्यवसाय उपचार तज्ज्ञ किंवा व्यवसाय उपचार तज्ज्ञ या संवर्गातील खालील तक्त्यातील नमूद केलेली रिक्त पदे इथे भरण्यात येणार आहेत व पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून इथे डिसेंबरपासून सतरा जानेवारी या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहे सो एकूण तेरा पदे इथे आहेत कॅटेगरी वाईज इथे दिलेला आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत सो एकूण तेरा जागा इथे असणार आहेत सो कनिष्ठ व्यवसाय उपचार तज्ज्ञ किंवा व्यवसाय उपचार तज्ज्ञाच्या ह्या पोस्ट आहे सो यासाठी इथे काय बघा सदर पदाची जबाबदारी आणि कर्तव्य इथे दिलेलं आहे तुम्हाला द मॅनेजमेंट ऑफ पेशंट इन टर्म्स ऑफ ट्रीटमेंट टू द पेशंट सायकेट्रिक न्युरोलॉजी पेडॅट्रिक सर्जरी ऑर्थोपेडिक ओपीडी जी आहे so ते स्वतः यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे बघा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा बी एस सी इथे ओ टी बी एस सी व्यवसाय उपचार तज्ञ जे आहे किंवा बी ओ टी एच बॅचलर ऑफ ऑक्युपेशन थेरपी इथे पदवीधारक असावा उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसाय उपचार व भौतिक उपचार परिषद मुंबई इथे नोंदणीकृत असण गरजेचं आहे उमेदवार जो आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक इथे असणार आहे त्याचबरोबर कॉम्प्युटर इथे तुम्हाला लागणार आहे सो यासाठी डी सी सोसायटीचं सी 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 किंवा ओ स्तर स्तर यापैकी किंवा महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी जी ई टीचे प्रमाणपत्र धारक असणं इथे गरजेचं आहे वयोमर्यादा तर यासाठी आहे बघा इथे उमेदवारा अगोदरच जर महानगरपालिकेच्या सेवेत नसल्यास उमेदवाराचे वय अठ्ठावीस डिसेंबर रोजी खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष इथे दिलेलं आहे दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे आणि तुम्ही जर ऑलरेडी बृहन मुंबई महानगरपालिकेत सेवेत असाल तर यासाठी इथे कमाल वयोमर्यादा इथे असणार नाही तो वेतन किती मिळणार आहे बघा इथे सातव्या वेतन आयोगानुसार एम एकवीस लेवलचं तुम्हाला इथे ले वेतन सर आहे जे असणार आहे पस्तीस हजार चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे आणि यामध्ये अधिकचे जे भत्ते आहेत अलाउन्सेस जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे कारण की कायमस्वरूप ही संधी आहे सो निवड कशाप्रकारे असणार आहे ते पूर्ण इथे दिलेलं आहे तुम्हाला सो पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार इथे विहित केलेली जी आहे उमेदवारांमधून अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ता निवड करण्यात येणार आहे निवडीची कार्यपद्धती संपूर्ण इथे दिलेली आहे सो संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता सो इथे सामायिक गुणवत्ता यादी इथे खुल्या पदावर निवड झालेली असेल त्यानुसार नेमणूक करण्यात येणार आहे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सामायिक गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे सो गुणांची टक्केवारी इथे दिलेली आहे बघा खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांनी इथे अंतिम वर्षात पन्नास टक्के किंवा अधिक टक्केवारी प्राप्त करावे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी पंचेचाळीस टक्के इथे हे आहे वेळापत्रक इथे दिलेलं आहे संपूर्ण सो अर्ज कशी सादर करायचे आहेत माहिती इथे आपण बघणार आहोत अर्ज सादर करण्याचा कालावधी इथे आहे अठ्ठावीस डिसेंबर पासून अर्ज इथे सुरू झालेले आहेत ते सतरा जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे अर्ज सादर करायचे आहेत शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज इथे जे आहे ते स्वीकारले जाणार नाही त्यानंतर अर्ज सादर करण्याचे मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे ठिकाण प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खाते प्रमुख कार्यालय भाबा मनपा सर्वसाधारण रुग्णालय बांद्रा सातवा मजला डॉक्टर आर के पाटकर मार्ग मुंबई येथे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहण्याचा कालावधी सोळा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी अकरा ते चार वाजेपर्यंत तो संपूर्ण वेळापत्रक इथे दिलेला आहे सर्वसाधारण अटी इथे दिलेल्या आहेत त्या प्रत्येकाने नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्याची सुद्धा लिस्ट तुम्हाला इथे पूर्ण दिलेली आहे ती तुम्ही नोटिफिकेशन थी थी या नोटिफिकेशनमध्ये जी आहे ती इथे बघू शकता हा इथे तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे या विहित नमुन्यातच तुम्हाला तुमचे अर्ज जे आहेत तिथे करायचे आहेत डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा इथे दिलेली आहे पुढच्या इथे पोस्ट आहे बृहन मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते अंतर्गत कनिष्ठ भौतिक उपचार तज्ञ किंवा भौतिक उपचार तज्ञ एकूण अठरा इथे जागा आहेत यासाठी सुद्धा सेम डेट आहे अठ्ठावीस डिसेंबर ते सतरा जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता संबंधी काय तुमची जबाबदारी कर्तव्य आहे ती दिलेली आहे शैक्षणिक अर्थ यासाठी तुमचं लागणार आहे इथे बीएससी इन पी टी भौतिक उपचार तज्ञ मध्ये किंवा बीपीटीएच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पदवीधारक असणं इथे गरजेचं आहे सेम यासाठी सुद्धा तुमचं इथे कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे मराठी विषय घेऊन उत्तीर्ण इथे आवश्यक असणार आहे वयोमर्यादा सेम आहे अडतीस ते त्रेचाळीस वर्ष तुम्ही जर ऑलरेडी बी एम सी अंतर्गत काम असत तर तुम्हाला वयोमर्यादा इथे नसणार आहे यासाठी सुद्धा एम एकवीस लेवलचं वेतन आहे जे आहे पस्तीस हजारापासून एक लाख बारा हजार यामध्ये ॲडिशनल अलाउन्सेससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे सो यासाठी सुद्धा इथे निवडीचे निकष दिलेले आहे तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे सो अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तुमची इथे गुणवत्ता यादी जी आहे ती तयार करण्यात येणार आहे सेम प्रोसेस आहे दोन्ही पदांसाठी याचेसुद्धा इथे वेळापत्रक तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे अर्ज तुम्ही सादर करू शकता अ अठ्ठावीस डिसेंबरपासून सतरा जानेवारीपर्यंत वेळ टाईम इथे दिलेला आहे सर्वसाधारण अटी इथे दिलेले आहे सो त्या प्रत्येकाने नीट वाटायच्या आहेत सो वैयक्तिक माहितीपत्र इथे विहित नमुन्यात स्वअक्षरात सर्व दृष्टीने परिपूर्ण असणं गरजेचं आहे विहित नमुन्यामध्ये नसलेले आणि अपूर्ण वैयक्तिक माहिती पत्र इथे विचारात घेतले जाणार नाही सो यामध्ये तुम्हाला इथे अं अलीकडच्याच काळातले ते फोटो छायाचित्र तुम्हाला जोडायचं आहे छायाचित्राच्या चार अतिरिक्त प्रतीक पुढील निवड प्रक्रियेसाठी जवळ ठेवणे आवश्यक इथे राहणार आहे सो पत्रव्यवहाराचा तुमचा पत्ता जो आहे पूर्ण असणं इथे गरजेचं आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा तुम्हाला इथे शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र शैक्षणिक अहर्तेचे तुमचे प्रमाणपत्र व्यवसाय अहर्ता संबंधित गुणपत्रिका सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र जर तुम्ही कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल जात वैधता प्रमाणपत्र अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादींच्या मूळ प्रती आणि साक्षांकित छायाप्रती तिथे उपस्थित राहणं तुम्हाला गरजेचं असणार आहे तो मुलाखत तुमची या पदांसाठी होणार थे आहे थेट मुलाखतीद्वारे ही कायमस्वरूप नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे आणि बी एम सी अंतर्गत इथे आहे सो प्रत्येकाने इथे जे कोणी इलिजिबल आहेत आणि नक्कीच या सुवर्ण संधीचा इथे फायदा करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा सो याचासुद्धा इथे अर्जाचा नमुना तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर अजूनसुद्धा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मित्रांनो